नमस्कार मी प्रज्ञा मेहत्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत हा खेळ माझा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत प्रेक्षक हो खेळाला अनन्यसाधारण साधारण असं महत्त्व आहे आणि खेळ म्हणजेच आजच्या युगामध्ये खूप महत्त्व प्राप्त झाला आहे कारण ना करोना आला आणि करोनानं आपल्याला शिकवलं की माणसाची प्रतिकारशक्ती किती महत्वाची आहे ज्याची प्रतिकारशक्ती जास्त असेल तितका तो माणूस कुठलाही जरी रोग आला तरी त्याला टक्कर सहजपणे देऊ शकतो पण हे केव्हा साध्य होतं जेव्हा रोज व्यायाम करत असेल चांगला आहार खात असेल आणि आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत असेल तरच ह्या सर्व गोष्टी साध्य होतात आणि यासाठी आपल्याला आपल्या या, या जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आता आपण पाहत आहोत हा खेळ माझा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला अनेक खेळांविषयी माहिती मिळत आहे यानंतर अनेक प्रशिक्षक आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आता बऱ्याच वेळेला असं होतं की खेळ म्हटलं की मुलं आली आणि मुलींच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं पण मुलींनाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे की जेणेकरून त्या एक चांगल्या खेळाडू निर्माण होतील आणि ह्या हाच विषय घेऊन आपण ह्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत फरीदा सय्यद ज्या ट्रेनर आहेत आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत नमस्कार फ्रेंड्स मी फरीदा सय्यद झील एज्युकेशन सोसायटी पुण्याचे झील इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर बामनोली इथं ॲज अ इन्चार्ज प्लस आ, स्पोर्ट्स चे रिलेटेड जे काउन्सलिंग आहे जे ट्रेनिंग आहे ते मी स्कूलमध्ये इथं घेते नमस्कार नमस्कार मी प्रज्ञा मित्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रसूत हा खेळ माझा या कार्यक्रमामध्ये आपलं मॅडम सहर्ष स्वागत आहे आणि आपण ट्रेनर म्हणून काम करता आता आपण पाहतो की बऱ्याच वेळेला बऱ्याच कुटुंबांमध्ये मुलांना कुठलाही खेळ असू दे अगदी पालक मोठ्या उत्साहाने त्याला खेळासाठी तयार करतात किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये त्याला आवड आहे तर त्याला लगेच परवानगी दिली जाते आणि तेच जर आपण पाहिलं तर मुलींच्यामध्ये म्हणजे हे खेळाचं जे काही प्रमाण आहे किंवा खेळाडू जी काही वृत्ती आहे हे पालकांकडून थोडासा नाराजीचा सूर येतो तर याबद्दल आपल्याला काय वाटतं ॲक्च्युली मॅम स्कूलमध्ये स्पोर्ट्सबद्दल uh, जेव्हा काउन्सिलिंग करतो एखादा न्यू स्पोर्ट किंवा एखादा न्यू खेळ आपण इंट्रोड्यूस करतो तेव्हा आम्ही मुलांना एखादी सर्क्युलर दिलेलं असते की ह्यासाठी पेरेंट्सची परमिशन घेऊन या मग असं पाहिलं जातं की मुलांना लगेच परमिशन दिलं जातं पण मुलींना देत नाही पेरेंट्स पण जेव्हा पेरेंट्सला आम्ही बोलून घेऊन पेरेंट्सचं काउन्सिलिंग करतो किंवा त्यांना आम्ही विचारपूस करतो की तुम्ही का दिला नाही मुलींना परमिशन मग पेरेंट्सचा आन्सर असं असतो की मुली हे शिकून काय करणार आहे त्यांना ह्याची काय गरज आहे शेवटी त्यांना लग्न करून त्यांच्या घरी तिथं फॅमिली त्यांचं कुटुंब जे काही असेल त्यांची काळजी घेणार आहे ते बघणार मग स्पोर्ट्सची काय गरज आहे त्यांना मग जेव्हा आपण इक्वल राईट फॉर एव्हरी वन आपण असं बोलतो जेव्हा मुलांना किंवा मुलींना इक्वल राईट बद्दल बोलतो आणि त्याच्याबद्दल कितीतरी लॉस पण आहेत पण एवढं असतानाही मुलींना का इम्पॉर्टन्स देत नाही स्पोर्टचा hmm. हे माझा प्रश्न असतं पेरेंट्सना कुठल्याही hmm. पेरेंट शिकलेले असू दे किंवा अडाणी असू दे hmm. त्यांना आपण विचारलं की एकच उत्तर असतं त्यांचं की मुलींना काय करायचं hmm. ह्याची काय गरज पण स्पोर्ट हा असा विषय नाही आहे की आपल्याला गरज आहे किंवा पुढं जाऊन आपण त्यात करिअरच करणार आहोत त्यासाठीच hmm. स्पोर्ट्स आपल्याला हवाय हे नाही आहे आपल्या बॉडी आता बघा ह्या ओल्ड एज म्हणजे आधीच्या काळात लाईफ स्पॅन जे होतं लोकांची सिक्स्टी प्लस अबाव काही hmm. हंड्रेडच्या hmm. का ते वर पण क्रॉस करत होते आत्ताच्या स्थितीत बघा ट्वेंटी फाय थर्टी थर्टी फायवमध्ये पण हार्ट अटॅकने एक्सपायर होतात कारण काय की त्यांना ते स्वतःच्या डेव्हलपमेंटवर त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे स्पोर्ट्सला इम्पॉर्टन्स दिलेलं नाही आहे त्यांना असं वाटलं की स्पोर्ट्स फक्त एक करिअरसाठी आहे असं नाही आहे hmm. स्वतःच्या फिटनेसचं पण तो प्रश्न आहे मग त्याच्यावर त्यांनी विचार करून स्वतःच्या फिटनेसचा विचार करून जर त्यांनी स्पोर्ट्सला इम्पॉर्टन्स दिला असता स्वतःची थोडीफार काळजी घेतली असती तर आपण पण आधीची लोक जसं जगत होतं तसं आपण पण जगलो असत आज जे आपण फेस करतो लॅक ऑफ ह्युम्युनिटी थोडस पण धूळ मध्ये आपण गेलो की डस्ट अलर्जी होते लगेच आपल्याला आधी आपण जेव्हा लहानपणी खेळत होतो मातीत पण खेळत होतो मातीशी आपला एक जवळचं नातं होतं आत्ताच्या मुलांना आपण कुठं ना कुठं ऍज अ पॅरेंट आपण रिस्पॉन्सिबल आहे hmm. कारण की त्यांना आपण खेळायला सोडतच नाही ते मातीमध्ये जम्स असतात हे इन्फेक्शन होतं yeah. ते इन्फेक्शन होतं म्हणजे त्यांच्या इम्युनिटी कमी होण्याचं कुठं ना कुठं कारण आपण पेरेंट्सच आहोत म्हणजे आपणच पालक वर्ग त्यांना सांगत असतो की तू हे करू नको म्हणजे बंधनं घातल्यामुळे त्यांना लिमिटेशन्स येतात आणि मग त्यांची सुद्धा मानसिकता असे होते की मी जर मातीत खेळलो तर मला एलर्जी होणार ती एलर्जी होणार नक्की म्हणजे पालकांच्या मुळे सुद्धा मुलांच्या मध्ये एक भीती निर्माण होत असते त्यामुळे ते सुद्धा सहसा मैदानामध्ये जायला घाबरत असतात आणि जास्त तर आता तर आपण बघतो हल्ली मुलं व्हिडिओ गेम्स Hmm. किंवा जे टी व्ही मध्ये गेम्स असतात तेच खेळतात hmm. ग्राउंड वर जास्त नाहीच आहे hmm. मग मला असं म्हणायचं आहे तुम्ही ब्रेनला फिटनेस द्यायला लागलाय नुसती ब्रेन hmm. जेव्हा तुमची बॉडी फिट नाहीये बॉडी इज नॉट केपेबल ऑफ टॉलरेटिंग व्हॉट एव्हर इज कमिंग टू यू मग ब्रेन uh, फिट राहणं ह्याचा काय अर्थ आहे की बॉडी फिट नाही फक्त ब्रेनलाच तुम्ही ट्रेन करता hmm. त्यासाठी आपली बॉडी पण त्याला म्हणजे असं hmm. म्हणायचं की शारीरिक म्हणजे मानसिक असं दोन्ही जर इक्वल असेल तर खूप चांगल्या पद्धतीने हो, ते आता ते हो, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं जपलं पाहिजे याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल हा आता कसं आहे लहानपणात जेव्हा मुलांचं तुम्ही ऍडमिशन घेता स्कूल मध्ये चार तीन किंवा चार वर्ष आता स्कूलचं पॅटर्न कसं झालंय रिडिंग अँड रायटिंग आणि पेरेंट्स कंप्लेंट घेऊन येतात की रिडिंग येत नाही रायटिंग नाही Hmm. आणि मुलांनी जर सांगितलं की माझे हे फिंगर्स असं दुखायला hmm. लागलेत मला रायटिंग होत नाही आपल्याला असं वाटतं की हे नाटक करायला लागले पण नाही त्याच्या मागे असं आहे की त्यांचे जे फाईन आणि हे hmm. ग्रॉस मोटर्स आपण म्हणतो hmm. हे मोटर्सचं डेव्हलपमेंट झालेलं नसतं हे झालं फिजिकल आणि मेंटली पण आपण जेवढं बुकीश नॉलेज आहे त्यांना लर्निंग रट्टा मारून पाठांतर करावं लागतं तेवढं म्हणजे कसं आहे त्याच्यामुळे काय होतं त्यांचं इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट जे आहे जे मानसिक विकास आहे ते होत नाही म्हणून जे काही पॅटर्न आपण इम्प्लिमेंट करतो मुलांना शिकवायला ते लहानपणापासूनच ते असं एज एप्रोप्रिएट सिलेक्ट करून त्यांचा मानसिक प्लस शारीरिक त्यांचा विकास व्हायला पाहिजे असं बघून आणि त्यांना त्या एक पर्टिक्युलर एज ला एक पर्टिक्युलर आता स्पोर्ट्सची जे एज आहे ते ऍक्च्युली एट इयर्स पासून सुरू होतं आता काही ठिकाणी आपण असं पाहतो की सहा वर्षाच्या मुलांना ते स्केटिंगला घातलेलं असतं त्यांनी असं दाखवतात की माझं मुलगा सक्षम आहे हे करण्यासाठी हे अचीव केले ते पण के ते राईट प्रोसिजर ते राईट पद्धत नाहीये कारण की तेव्हा त्यांचं पूर्ण डेव्हलपमेंट शरीरचं झालेलं नसते मग त्यासाठी त्यांचं आपण सगळी गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की कुठला प्रॉपर एज आहे त्यांना ते स्पोर्टसाठी किंवा कुठलाही स्पोर्ट तुम्ही कुठलाही गेम त्यांना निवडलाय त्यासाठी एक प्रॉपर कसं आहे ते, ते वयाच्या आधी तुम्ही कुठलाही कुठलीही गोष्ट त्यांना शिकवायला गेलं की त्यात काय होतं त्यांचं जे ग्रोथ आहे ना तिथंच स्टॉप होते हल्ली कसं झालंय पालकांना म्हणजे ऍडव्हान्स लागले इन्स्टंट पाहिजे त्यामुळे आता हे केलं ना की ते पाहिजे त्याचं रिझल्ट आउटपुट आउटपुट करत 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 असं केलंय पालकांनी की मुलांवर इतका प्रेशर आणलाय ना की ते मुलांचं ते डेव्हलपमेंट आहे त्यांची जे विचार करण्याची क्षमता किंवा ते ऍक्टिव्हिटी करण्याची क्षमता आहे ते ऍक्च्युअली लिटरली स्टॉप झालेली आहे काही वेळ मुलं असं म्हणतात की आता मला काही करायचंच तुम्ही त्यांना नॅचरल डेव्हलपमेंट जे नॅचरल ग्रोथ आहे ते दिलेलंच नाहीये तुमची इच्छा जे आहे मी लहानपणी माझी इच्छा होती की मी हे करावं मग ना मला नाही मा जमलं का ना ना का ते का ते का काही फॅमिली प्रॉब्लेम मुळे मला जमलं नाही मग आता माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी करावं ह्याच्यात काही अर्थ आहे मुलांना विचारा ना त्यांना काय ते गरजेचं आहे काय त्यांना त्यांची इच्छा आहे काय त्यांना ते करायचं आहे काय काही मुलांचा स्पोर्ट मध्ये इंटरेस्टच नसतं त्यांना विचारा तुम्ही मी ते म्हणतात नाही मला ह्याच्यात नाहीच आहे ते बुकवर्म्स असतात त्यांना दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये त्यांचं खूप इंटरेस्ट असत मग आहे ठीक आहे ना मग त्याला पण प्रोत्साहन द्या त्यांना पण त्यांना काउन्सिलिंग असं पद्धतीने करा की हे स्पोर्ट तू करिअर म्हणून नको करू स्वतःची काळजी घेण्यासाठी तुझं शरीर जर स्ट्रॉंग राहिलं तर ते फुडची जी गोष्ट आहे ते करू शकतोस हे काउन्सिलिंग गरजेचं आहे प्रेक्षको आताच आपण फरीदा सैद या ज्या ट्रेनर आहेत यांच्याशी आपण बातचीत केली की कशा पद्धतीनं आपल्या मुलांना हँडल करायला पाहिजे आणि अजून मुलींच्या बाबतीतही आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याविषयी बरीचशीच माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तू हजारों साल ए हमारी आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू, यू। मित्र हो अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना प्रियजनांना आणि मित्र परिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा आठ दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका आयुष्यमान भव या माय टी व्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी आठ दुपारी एक आणि रात्री दहा वाजता पाहत राहा माय टी व्हीचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत हा खेळ माझा या कार्यक्रमामध्ये मा आणि आता आपण पाहणार आहोत की मुलींनासुद्धा खेळाडू म्हणून कसं प्राधान्य दिलं पाहिजे त्यांच्या कोणकोणत्या ज्या काही कला आहेत त्या कला त्यांच्या आत्मसात कशा होतील आणि त्याला प्रेरणा देण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे तर मॅडम आपण पाहतो की पालकवर्ग नेहमी काय करतात मुलांना तीन चार वर्षाचा झाला की ह्या स्पोर्टला क्रिकेटला सोडतो स्केटिंगला सोडतो आणि वेगवेगळ्या वेग खेळांमध्ये सोडतो तसं मुलींच्या बाबतीतसुद्धा म्हणजे एक समान दृष्टिकोन ठेवून त्यांना मुलींना कितव्या वर्षापासून मैदानी खेळामध्ये किंवा इनडोअर असतील आउटडोर्स गेम्स असतील त्यामध्ये त्यांना सहभागी म्हणजे त्यांच्या कलेनुसार कशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांच्या पालकांच्या जबाबदाऱ्या काय आहेत याबद्दल काय सांगाल ऍक्च्युली कसं आहे मुलांना आणि मुलींचं जे स्पोर्टचं अप्रोप्रिएट एज आहे hmm. ते त्यात काही जास्त फरक नाही आहे hmm. सेम एज hmm. पण कसं आहे मुलांची शारीरिक रचना जे आहे hmm. ते मुलींपेक्षा थोडीशी वेगळी आहे hmm. आणि मुलींची थोडीशी वेगळी hmm. मग मुलींची जे फिजिकल त्यांचं जे नॅचरल आहे hmm. ते लक्षात ठेव मग त्यांच्यासाठी जे काही स्पोर्ट आपण हे करतो hmm. मग त्यांची ट्रेनिंगमध्ये थोडंसं डिफरन्स असणार मुलांना जे ट्रेन करतात मुलांना कसंही ट्रेन आणि मुलींना का कारण की आपण असं म्हणतो स्त्री एक जननी आहे शी गिव्स बर्थ टू वन सो हे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि पेरेंट्स ज्यांना असं वाटतं की मुलींना इम्पॉर्टन्स नाहीच आहे स्पोर्टचे पण खरं म्हणजे मुलींना जास्त गरज आहे त्यांच्या शारीरिक फिटनेसची त्यांना जास्त गरज आहे कारण की पुढं जाऊन ते त्यांच्या वनला बर्थ ते जर देतात त्यासाठी त्यांचं शरीर फिट राहणं हे गरजेचं आहे मग मुलींनाही तेवढंच ॲज पर माय पॉइंट ऑफ व्ह्यू मुलींना पण तेवढंच इम्पॉर्टन्स द्यायला हवं स्पोर्ट्स मध्ये आणि मुलांना जे काही स्पोर्ट्स आता कुठलं असं क्षेत्र आहे जिथं मुली काही करू शकत करू शकत नाही कुस्तीचा विषय जर आला तर तेव्हा आधी असं होतं की मुलं कुस्ती करू शकतात मुली नाही मग फोगट सिस्टर्सनी हे प्रूव्ह केले की मुली पण ते करू शकतात मग असला कुठला फील्ड आहे जिथं मुली काही अचीव्ह केलेली नाहीये भरपूर रेकॉर्ड आहेत पीटी उषा पासून नहीं। नहीं। फोगाट ले ले ते फोगटपर्यंत बघा भरपूर रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत मुलींनी मग माझी अशी इच्छा आहे पेरेंट्सना की मुलींना पण तितकंच इम्पॉर्टन्स द्या आणि त्यांना पण जरासा मोटिवेट करा की मुलींना पण ते करायला म्हणजे त्यांची पण फिटनेस त्यांची इच्छा ह्याचा पण जरासा त्यांनी हे करून इम्पॉर्टन्स ते ठेवून त्यांना पण एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्यांना द्या आता याच्यामध्ये आपण एक खेळाडू म्हणजे आपण आपल्या मुलांना मैदानावर खेळायला सोडतोय किंवा मुलींना खेळायला सोडतोय तर त्यांचा जो हो काही आहार आहे त्या आहाराकडे पालकांनी कितपत लक्ष दिलं पाहिजे आणि तो कसा असावा याबद्दल काय व्हेरी इम्पॉर्टंट आहार म्हणजे कसं आहे तर आता आहारचा आपण विषय जेव्हा काढले तर आता आताची मुलं जे हेल्दी फूड आहे त्याच्याकडे तर लक्ष त्यांचं नाहीच आहे सगळं जंक फूड फास्ट फूड हेच त्यांना आवडतं पण त्यांना ह्याची पण काउन्सलिंगची गरज आहे की त्यांच्या शरीराला फिट ठेवण्यासाठी काय आहार त्यांनी घ्यावं कॅल्शियम किती पाहिजे प्रोटीन किती पाहिजे जे विटमिन्स आहेत बॉडीचं जे गरजेचं आहे तुम्ही जे स्पोर्ट्स निवडला आहे त्याच्यासाठी तुमची किती एनर्जी यूज होणार आहे ते एनर्जीला लक्षात घेऊन त्याच्या इक्विव्हलंट फूड तुम्ही इनटेक जे करताय ते कसं गरजेचं आहे ह्याच्यासाठी एक प्रॉपर गायडन्स इम्पॉर्टंट आहे मग जेव्हा तुम्ही स्पोर्ट्सला ऍडमिशन घेताय एखादी एक एकेड़्मे अकॅडमीमध्ये घालताय तुम्ही मुलांना खासकर स्पोर्ट्स साठी घालताय कारण की पुढे जाऊन त्यांनी ते फील्ड निवडणार असतात मुलांसाठी मग तिथं इन्स्ट्रक्टरला भेटून त्यांची काउन्सिलिंग करून घ्या मुलांना आणि ते खूप गरजेचं एखादी क्लास जसं की वेगवेगळ्या वेग, सब्जेक्टवर आपण क्लास घेतो त्यांना डायरेक्शन्स देतो त्यांना आपण समजावून सांगतो की हे काय काय इम्पॉर्टंट आहे तसं स्पोर्ट्सला पण इम्पॉर्टंट दिलंय तर ह्या गोष्टींवर पण जेवण कसं असावं त्यांचं जे रेग्युलर रुटीन आहे ते प्रॉपर डाएट चार्ट ह्याच्यावर पण इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय पालक कसं खेळात इन्स्टंट आलं पाहिजे तसं खाण्यात सुद्धा बरं ठीक आहे जाताना भूक लागली ना तुला चल बाहेरचं खायला म्हणजे हे स्वतः कुठंतरी टाळलं पाहिजे म्हणजे तर कुठं त्या मुलांना सुद्धा बाहेरचं जे खाणं असतं ते बंद होऊन घरचं खायचं जे पौष्टिक म्हणजे खेळाडूसाठी जे काही आवश्यक असतं घरातलं आपल्या मग त्यामध्ये चपाती असेल भाकरी असेल फळभाज्या पालेभाज्या असतील म्हणजे एक सात्विक पौष्टिक आहार खेळाडूंच्या दृष्टीने महत्वाचा हो। आहे आणि त्यासाठी स्वतः पालकांनी खाल्लं पाहिजे आणि आपल्या मुलांना घेऊन सोबत खाल्लं पाहिजे जसं हल्ली कसं बोत मदर अँड फादर वर्किंग मध्ये असल्यामुळे ते पण कंटाळलेले असतात ऑफिसचे वर्क स्ट्रेस वगैरे मग त्यांना असं वाटतं की घरी आल्यानंतर ते काय मग ते स्वतःहून ते सवयी त्यांना लावलेले असते बाहेरचं खायचं मग नंतर जाऊन त्यांना आपण हे करू नको ते करू नको ते ऐकणार नाही मग त्यांना आधीपासूनच मुलांना आपण पौष्टिक आहाराची त्यांना सवय लावायची गरजेची आणि ज्या स्कूल्समध्ये पण आपण ऍडमिशन घेतो स्कूलवाल्याने पण आता काय झालंय इम्पॉर्टन्स दिलं गेलंय जीवनावर पण मग त्यांनी एक, एक प्रॉपर डायट चार्ट प्रोव्हाइड करतात पेरेंटला की मंडे टू सॅटर्डे टिफिन मध्ये काय असावं हे त्यांच्या हेल्थ कसं आहे आता है हे हेल्थ एक सब्जेक्ट इन्वॉल्व्ह झालेले आता आपल्या डेली स्टडीज मध्ये मग हेल्थला पण इम्पॉर्टन्स दिलं गेले स्पोर्ट्स प्लस हेल्थ दे गो आणि ह्या दोन्ही जर गोष्टी असतील तर खरखर म्हणजे खेळाडू हा चांगलाच तयार होईल हो। आणि आपला भविष्यामध्ये म्हणजे भारताचा एक, भारता एक खेळाडू म्हणजे परराष्ट्रात सुद्धा जाऊन आपली कामगिरी खूप छान पद्धतीने आणि उत्तम रीती मुलगा किंवा मुलगी असू दे दोघींनाही ते समान त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळून दोन्ही त्या त्या क्षेत्रात त्यांचं त्यांचं त्यांनी त्यांना सिद्ध करून त्यांना प्रूव्ह करू शकतात त्यांनी आता मॅडम खेळाडू म्हटलं की त्याचं एक शेड्यूल असतं की सकाळी या गेमला जाणार त्यानंतर येणार म्हणजे त्याचं रोजचं शेड्यूल ठरलेलं असतं था। तर हे शेड्यूल मेंटेन करण्यासाठी पालकांनी कितपत सज्ज राहायला पाहिजे याबद्दल काय वाटतं तुम्हाला ॲक्च्युली शेड्यूल जे तयार केलेलं आहे म्हणजे एक प्रॉपर टाइम टेबल गरजेचं आहे सकाळ ते स्कूल ते स्पोर्ट्स स्टडीज म्हणजे सगळ्यांना एक प्रॉपर टायमिंग ते दिलेलं आहे मग त्यासाठी तुम्ही स्पोर्ट्सला पण टायमिंग दिलं आहे आता ते ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही एक प्रॉपर टायमिंग दिलं आहे ते फॉलो करणं पण तितकंच गरजेचं आहे मग त्यासाठी पेरेंट्सचा पण सपोर्ट मुलांना गरजेचं आहे कारण की पेरेंट्सने आधी ते फॉलो करायला पाहिजे मग मुलांनी ते ऑटोमॅटिक ते पॅरेंट बघून मुलं पण फॉलो करतात मग त्यांना एक थोडंफार मुलांना पण काउन्सलिंगची गरज आहे की हे टाइम टेबल असं से तुमच्यासाठी सेट केलेलं त्याचा इम्पॉर्टन्स काय कुठल्याही गोष्टी मुलांना शिकवताना त्याचे इम्पॉर्टन्स सांगणं गरजेचं आहे काही वेळा मुलं म्हणताना हे कशाला कशासाठी मग जेव्हा तुम्ही त्यांना इम्पॉर्टन्स सांगताय की हे केलं की असं होतं ते केलं की तसं मग ते इझिली ऍक्सेप्ट करतात म्हणून जर तुम्ही जे काही शेड्यूल तुमच्या मुलांसाठी सेट केलेलं आहे एखादी टाइम टेबल सेट केलेलं आहे मग त्या टाइम टेबल अनुसार ते मुलांनी कसं फॉलो करावं त्याचं इम्पॉर्टन्स काय आणि त्याचा आउटपुट काय असणार आहे त्यांना कसं ते फायदेशीर ठरणार आहे हे आधी त्यांना समजावून सांगा मग ते मुलं तुम्ही सांगायची पण गरज नाही ते स्वतः फॉलो करतात एकदा म्हणजे पालकांनी जबाबदारी घेतली आणि एकदा त्यांनी शेड्यूल बनवायला सुरुवात केली त्यांना रुटीन लागले की अगदी मला वाटतं एक महिनाभरात सुद्धा ते पालकांना सांगायची गरज नाही की तुला आता हे करायचं आहे नंतर ते करायचं नाही ते स्वतःहून त्यांचं रुटीन ठरवून घेतात त्यांनी आणि स्वतःहून प्रत्येक गोष्टीना वेळ देतात ते मुलं म्हणजेच काय तर एखादा जर खेळाडू निर्माण व्हायचा असेल चांगला खेळाडू जर निर्माण व्हायचा असेल तर त्यासाठी पालकांची भूमिका ही खूप महत्वाची आहे इम्पॉर्टंट रोल आहे पालकांचा पण ओके स्कूल मध्ये जे कोण ट्रेनर ट्रेनर त्यांचं पण आहे आणि मुलांचं पण इन्व्हॉल्व्हमेंट तितकंच गरज म्हणजे या तिघांनी एकमेकाला जर सहकार्य केलं चांगलं ते थी एक टीम आहे टीम ट्रेनर प्लस स्टुडंट हे एक टीम आहे ऍज अ टीम वर्कआउट केले की मग इंडियाला बेस्ट प्लेयर्स मिळेल मॅडम आज आपण स्टुडिओ मध्ये आलात आणि खूप छान पद्धतीने माहिती आज आमच्या असंख्य प्रेक्षकांना दिली त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते थँक्यू आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू फ्रेंड्स आज सांगली मीडिया माय टी व्हीने मला एक छोटंसं ऑपॉर्च्युनिटी दिली की स्पोर्ट्सचे इम्पॉर्टन्स आणि मुलींसाठी स्पोर्ट्स कितीपत इम्पॉर्टंट आहे ह्याच्याबद्दल काही माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची मी ह्यांचं खूप आभार मानते की त्यांनी मला हे संधी मिळवून दिली की इथं येऊन थोडंफार जे काही टिप्स असेल जे काही इम्पॉर्टन्स असेल ते तुमच्यापर्यंत तुम मांड मांडून ते तुमच्यापर्यंत त्याचं इम्पॉर्टन्स आणावं ह्याच्यासाठी हो मी खूप थँकफुल आहे माय टी व्हीचं थँक्यू प्रेक्षको आत्ताच आपण फरीदा सय्यद ज्या ट्रेनर आहेत मार्गदर्शिका आहेत खेळाडूंसाठी त्यांच्याकडून बरीचशीच माहिती जाणून घेतली आणि आता पण या बातचीतीवरून आपल्याला लक्षातही आलं असेल की आपल्या घरामध्ये मुलगा काय आणि मुलगी काय दोघांनाही समान संधी दिल्या पाहिजेत मग त्या अभ्यासाच्या बाबतीत असू देत किंवा मैदानी खेळ असू दे किंवा इनडोअरचे सुद्धा गेम असू दे तर आपल्या मुलांना आपल्या ज्या अपेक्षा पूर्ण झाल्या नव्हत्या लहानपणी त्या अपेक्षा आपल्या मुलांच्यावर लादण्यापेक्षा आपल्या मुलीला मुलाला कोणत्या खेळामध्ये आवड आहे त्याला काय गोष्टी आवडतात याची जर माहिती घेऊन त्या त्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर आपण त्या खेळामध्ये त्यांना जर समाविष्ट केलं तर याचा फायदा नक्कीच त्या मुलांनाही होणार आहे आणि आपल्यालाही होणार आहे आता मुलांना म्हटलं तर कसं त्यांच्या आवडत्या खेळामध्ये त्यांना गेल्यामुळं तो खेळ अगदी ते मनापासून करतील आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला बर्डन द्यायची किंवा हे केलंच पाहिजे ह्या वेळेला तू जायलाच पाहिजेस असं तुम्हाला बर्डन घालायची गरज नाही आहे आणि यामध्ये पालकांचा फायदा असा होणार आहे की हा जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे हे आपल्या आवडीच्या खेळामध्ये गेल्यामुळं त्यामध्ये एक चांगलं ते करिअर करू शकतात आणि करिअर केल्यामुळं अर्थातच पालकांचं पण कल्याणच होणार आहे कारण त्यांचं नाव ह्या खेळामुळं नक्कीच गाजवणार आहेत वेगवेगळ्या स्पर्धांमधून आणि खरोखर ह्या सर्व गोष्टींमध्ये हा खेळ माझा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला पालकांना हेच सांगायचं आहे की कोणत्याही गोष्टीसाठी आपण जबरदस्ती करण्यापेक्षा आपल्या पाल्याला नेमकं काय पाहिजे आहे त्याला गरज काय आहे मार्गदर्शन काय आहे त्याची बौद्धिक पात्रता काय तो शारीरिक कितपत म्हणजे फिटनेस आहे त्याचा त्यानंतर तो कोणतं काम करू शकतो कोणता खेळ खेड़ खेळू शकतो हे जर आपण त्याला विचारलं आणि त्याचं जर अभ्यास करून त्या क्षेत्रामध्ये त्या खेळामध्ये जर त्याला आपण समाविष्ट केलं तर नक्कीच आपल्या भारतामध्ये त्यानंतर भारताच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या खेळांमध्ये आपलं तो नाव उंचावू शकेल यात शंका नाही आणि अशा वेगवेगळ्या खेळांची माहिती घेऊन येते मी पुढील भागात आणि ज्यामध्ये आपणाला अनेक असे प्रशिक्षक वेगवेगळ्या खेळांची माहिती देणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर खेळामध्ये कशा पद्धतीनं सहभागी झालं पाहिजे कोणत्या वयोगटापासून सहभागी झालं पाहिजे या व्यतिरिक्त आपल्या या सांगली जिल्ह्यामध्ये अशा कोणकोणत्या संस्था आहेत की ज्या खेळाडूंसाठी मदत करतात गरजू गरीब विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी खेळाच्या किड देण्यापर्यंत अनेक प्रशिक्षक आहेत की जे आज आपल्याला या खेळाडूंना या म्हणून ते सांगतायत तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचं एवढंच सांगणं आहे की हा खेळ माझा या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगले खेळाडू निर्माण व्हावेत आणि एखादा चांगला खेळाडू जर निर्माण व्हायचा असेल तर योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करणारे अनेक प्रशिक्षक आपल्याला उपलब्ध आहेत आणि यातूनच एक चांगला खेळाडू निर्माण होणार आहे तर पुढील नवीन खेळ घेऊन येते तोपर्यंत नमस्कार